विडी घरकुलचा परिसर हा कायमच समस्यांच्या विळख्यात असताना सुधारणा होत नसल्यानं इथल्या रहिवाशांनी अडम मास्तरांविरुद्ध एल्गार पुकारला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आलं. आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत म्हणून विडी घरकुलकडे पाहिलं जातं. असं असलं तरी सुरुवातीपासूनच विडी घरकुल समस्यांच्या गर्तेत राहिलंय. आत्ताच्या घडीला इथं घाणीचं साम्राज्य, पाण्याची समस्या आणि रस्त्यांची दुर्दशा असं चित्र आहे. येथील नागरिकांनी कायमच निवेदनं दिली, तक्रारी केल्या, पण सुधारणा इथं होतच नाहीत. गोदूताई गृहनिर्माण संस्था ही विडी घरकुलची व्यवस्था पाहत असते. यासाठी रहिवाशांकडून 500 रुपयांपर्यंत वर्गणी गोळा केली जाते. सुविधा मिळतील या आशेनं रहिवासी गोदूताई गृहनिर्माण संस्थेला नेमानं पैसे मोजत आलेत, पण प्रत्यक्षात काहीच घडत नाही असा अनुभव येथील रहिवाशांना आलाय. अखेर आपल्याला न्याय मिळावा, विडी घरकुलमध्ये सुधारणा घडाव्यात यासाठी गोदूताई एकता विकास मंचच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. मतदान ओळखपत्र नाही, रेशन कार्ड नाही, नागरिक म्हणून कोणत्याही सुविधा नाहीत अशी गत विडी घरकुलवासियांची झाली आहे अशी व्यथा मांडण्यात आली. तिथल्या लोकांना स्थानिक पातळीवर ना आधार कार्ड आहे, ना मतदान कार्ड आहे, ना रेशन कार्ड आहे, ना आम्ही तिथं राहतो असलं काही स्थानिक पुरावा आहे हे नसून आज तिथले लोक हे 50,000 लोकसंख्या असलेली ती वसाहत आज तिथले लोक हे गेल्या 10 ते 15 वर्षापासून मतदानापासून वंचित आहेत आणि तिथं स्थानिक पातळीवर गटारीची रोडाची तिथल्या तुकड्यांची तिथल्या आम्हाला दवाखाना नाही, तिथं रेशन दुकान नाही. स्थानिक पातळीवर आम्ही या भारताचे नागरिक आहे असं आम्हाला कोणतीच सुविधा तिथं देण्यात येत नाही. त्याच्या संबंधित आम्ही गोदूताई एकता विकास मंच म्हणून मी आणि एजाज खलिपानी हे सर्व बाया आम्ही सर्वजण मिळून आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. पाणी 12 दिन तक संभाल करत ना अंदर कीड़े होंगे क्या भी होंगे को नाव देखते नहीं क्या नहीं खाली बिला का लाइटा का बिला उसके फिक्र रास्ते पर गए तो घर को आए तक जान में जान नहीं रहती है. रास्ता तो इतना डेंजर जैसा है. 17 साल आ रहा हूँ, 2 साल को चलते काड़े सुन ऐसा है. अभी बहुत तकलीफ है हमने. एक तो हमने कारखाने का टेंशन है, ऊपर से ये घर में रहते ये टेंशन. हमारे बच्चे सब काम आ जाते सब करे सब कमाई पर स्कूल चलने का इच्छा कुछ और जो हमारे को तकलीफ है रोडा की और बाहर जाने आने की पानी की 10-12 दिन को पानी आता है और ऐसे गटारा भरे तो रोज झगड़े होते हैं हमारे कने. फिर अभी क्या करना, आपको ठहरते तो नाला कट करते ही ये करते ही वो करते हैं फिर भरना तो पड़ेगा. नहीं रोड दी अवस्था ले दो गटर दी अरे रेसे दुकान ले दो फोन की राम की तकलीफ है चुनी बागा यावेळी वसीम देशमुख, एजाज खलीफा, फिरोज पठाण, सुभाष स्वाके, बीबी तारकश, अंजुम पिरजादे, बुडन हिरापुरे, मोहसिन बेलिफ, कमलाबाई सिंदम, चंचल बाडीवाले, युसुफ शिपाई, रोशन खरादी, शोभा उडता, पद्मा मारता, आशाबी शेख आदींची उपस्थिती होती.